तर आजच्या व्लॉगमध्ये मी स्पेशल दुधी हलवा बनवलेला आहे, तर व्लॉग स्किप न करता पूर्ण बघा, तुम्हाला नक्की आवडेल। तर आज आहे मंगळवार आणि मंगळवारचं ही रांगोळी मी काढलेली दारामध्ये, आणि त्यानंतर इथे तुम्हाला स्वामींचं दर्शन, आणि आता व्लॉग स्टार्ट करते मी। श्री स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार। सुवर्णा म्हात्रे ब्लॉग्स अँड रेसिपीज या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आज आहे रविवार आणि रंग आहे ऑरेंज, पण मी इथे अशी साडी लावलेली आहे। माझ्याकडे ऑरेंज साडी पण आहे, दोन आहेत, पण मला आज ही साडी लावायची होती। पिंक नाही आहे ही, फुल पिंक नाही, आबोली आहे, ऑरेंज पूर्ण ऑरेंजच वाटते एकदम, तर पिंकिश दिसत असेल, तर ऑरेंज आणि पिंक अशी मिक्स आहे, म्हणजे आबोली कलरची साडी आहे। तर आज स्वामींचं दर्शन, आणि स्वामींचं दर्शन तुम्ही सकाळीसुद्धा घेतलं आहे, पण आजचा व्लॉग मी वेगळ्या पद्धतीने स्टार्ट करते। आज मी संध्याकाळी व्लॉग स्टार्ट केले आणि सकाळपासूनचं तुम्ही थोड्या वेळात बघालच। तर इथे मातेला ऑरेंज कलरची ओढणी ओढले, आणि अशी आता संध्याकाळची पूजा माझी झालेली आहे। धूप वगैरे लावलेलं आहे सर्व, आणि स्वामी बसले आहेत मस्तपैकी, मातेचं दर्शन। चला तर आपण अगोदर सकाळपासून काय केलं हे बघूया, तोपर्यंत मी माझं वाचन करून घेते, तोपर्यंत तुम्ही सकाळपासून काय केले ते बघा। तर सकाळी मी सर्व कामं माझी आवरून पूजा वगैरे करून इथे दुधी हलवा बनवायला घेतलेला। तर दुधीची सालं काढून मी त्याला किसून घेतले, आणि ते किस एका टोपामध्ये शिजत ठेवण्यासाठी घेतलेलं आहे। तर कुकरमध्ये पण होतं, पण कुकरमध्ये काय होतं माहिती आहे, कलर त्या दुधीचा ब्राऊन कलर होतो, असं थोडासा लाईट ब्राऊन, आणि टोपामध्ये शिजवलं ना तर मस्त असं दुधी कलरच राहतो। तर मी आज टोपामध्ये तुम्हाला दाखवते, नाहीतर मला घाई असेल तर मी कुकरमध्ये पटकन एक सिटी घेते आणि शिजतं ते। पाणी घालायचं नाही, मंद गॅसवर एकदम ठेवायचं, आणि आतासुद्धा मी हे शिजत ठेवले ना दुधी, ते मंद गॅसवरच ठेवले। तर अशा प्रकारे आता इथे दुधी आपला शिजतो आहे, आणि मी चेक करत होती का शिजलं आहे का। असासुद्धा जास्त वेळ लागत नाही, आणि कुकरमध्ये पण लागत नाही। तर साखर घालते, दुधी शिजल्यावरच साखर घालायची, दुधी कच्चा असल्यावर साखर घालायची नाही, कारण का मग तो नंतर शिजायची त्याची प्रोसेस थांबते साखर घातल्यावर। म्हणून शिजला ना चांगला का तर साखर घालायची, आणि साखर आपल्याला जेवढं गोड पाहिजे तेवढी साखर घालू शकता। तर इथे मी दोन दुधी घेतलेले, मीडियम साईजचे होते, एक मोठा होता आणि एक मीडियम साईजचा होता, तर त्याचा एवढा किस झालेला आहे। आणि हलवा अजिबात उरला नाही, कालच्या कालच हलवा लगेच संपला, म्हणजे आज मी सोमवारी ॲडिट करते हा व्हिडिओ, तर रविवारी बनवलेला हलवा तेव्हाच संपला आमचा। आणि मिक्स करून घ्यायचं, साखरेला पाणी सुटतं ते, हे साखरेचं पाणी सुटतं ते आटवून घ्यायचं, आणि मी शिजायला अगोदरसुद्धा पाणी घातलेलं नाही, ते आपोआप त्याचं पाणी सुटलं आणि ते आपोआप शिजलं आहे त्याच्यामध्येच। तर आता आपल्याला फास्ट गॅस करायचा आहे, कारण का आपल्याला साखरेचं पाणी आटवायचं आहे, आणि फास्ट गॅस असेल तर तिथेच उभं राहायचं, कारण का जळू पण शकतं। तर अशा प्रकारे मी शिजवून घेते, म्हणजे साखरेचं पाणी पूर्ण आटवून देणार, आणि त्या साखरेचं पाणी आटेपर्यंत मी इथे मावा करत होती। मावा जो असतो ना, मावा आणलेला आहे मी, 200 ग्रॅम मावा होता, त्याला कुस्करत होती, कारण का तो मावा असं जाड असतो, तर त्याला सुट्टा करून घ्यायचा, आणि थोडासा दुधी कलर दिसण्यासाठी मी एक ड्रॉप्स फक्त ग्रीन कलर घातलेला, एक ड्रॉप्स थोडासाच, कारण का कलर छान वाटतो त्याच्याने। तर त्याच्यानंतर मी इथे 200 ग्रॅम मावा घातला आहे त्याच्यामध्ये, कमी घालू शकता जास्त घालू शकता, तुम्ही दुधी किती घेतले त्याच्यावर आहे ते। तर अशा प्रकारे मावासुद्धा मी अगोदर सुट्टा करून घेतलेलाच, पण नंतरसुद्धा मिक्स करून घेते चांगला, आणि माव्यालासुद्धा थोडंसं पाणी सुटतं घातल्यावर, तर ते आपल्याला पूर्ण आटवून घ्यायचं आहे आणि सुकं करायचं आहे हलवा। त्यानंतर मी इथे तूप घालते, तर तूप जरूर घाला हलव्यामध्ये, तुपामुळे एक
छान असा सुगंध आणि टेस्ट येते हलव्याला। कोणताही हलवा असू दे, गाजर हलवा असू दे, कोणताही हलवा असू दे, एक चमचाभर एक दोन चमचे घालावंच, छान लागतो हलवा त्यामुळे। तर इथे तूपसुद्धा मी मिक्स करून घेणार आणि तूप हा गावठी तूप असावा किंवा असा गाईचा तूप वगैरे, छान लागतो त्यामुळे। इथे आता हलवा पूर्ण मिक्स करून झालेला आहे आणि आता त्यामध्ये मी ही वेलची पावडर घालती आहे। कलबत्त्यामध्ये कुटून घातली मी आणि ती मिक्स करून घेणार। वेलचीच्या स्वादाशिवाय कोणताही गोड पदार्थ त्याला टेस्टच येत नाही आणि स्मेलच येत नाही। तर इथे हलवा तयार झालेला, पण मी गॅसवर बारीक गॅसवर ठेवलेला आणि एक वाफ काढून घेतली त्याला। गॅस बारीक ठेवायचा, फास्ट गॅसवर करायचं नाही। साखर घातल्यावर तुम्ही फास्ट गॅस करू शकता, पण नंतर गॅस बारीकच ठेवायचा आणि आपण तिथे उभे असू तरच गॅस फास्ट ठेवायचा। तर अशा प्रकारे हलवा रेडी झालेला आहे आणि त्याच्यामध्ये मी काजूचे तुकडे घातले नंतर आणि मिक्स करून घेणार। तर हलवा डन आहे। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि बनवा। सोपं आहे, पटकन होतो, वेळ नाही लागत काहीच। तर हलवा रेडी आहे। नैवेद्य दाखवणार आणि टेस्ट करून सांगणार कसा झालेला, आणि चांगलाच झाला आहे, असे स्मेल तर मस्त येते। चला तर भेटते थोड्या वेळात, कारण का आता मला करायचं आहे जेवण आणि जेवण बनवते आणि नंतर भेटते हलवा कसा झाला आहे हे सांगण्यासाठी। चमचा घेऊन नाही बसणे, देवाळात आटण वाढलेलं तेच खाते, मस्त झाले। आताच तुम्ही माझा अगोदर तर व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल मला खात्री आहे, आणि आताच माझं वाचन झालेलं आहे, उठले आत्ताच आणि लगेच तुमच्याशी बोलते, कारण का मला आरतीची तयारी सुद्धा करायची आहे, म्हणून अगोदर तुमच्याशी बोलून घेते। आरतीची तयारी करते, नैवेद्य बनवते आणि देवाला दाखवते, त्यानंतर आपण थोडंसं बोलूया जर व्हिडिओ मोठा होत नसेल तर, नाहीतर मग मी नंतर एंड करेन। चला तर आता मी माझं थोडंसं आहे काम राहिलेलं ते आवरते आणि मग तुमच्याशी बोलते। तर इथे मला वेळच मिळाला नाही तुमच्याशी बोलायला, म्हणून मी व्हिडिओ एंड करून टाकलेला आणि त्या अगोदर तुम्हाला इथे मी माझं सर्व काम आवरले आणि खूप वेळ झालेला, खूप लेट झालेलं, तर आवरलं इथे गॅस वगैरे सर्व क्लीन केलेलं आणि ते तुमच्याबरोबर शेअर करते मी। तर इकडे बघू शकता तुम्ही, बेसिंक वगैरे क्लीन केलेलं पूर्ण आणि भांडी वगैरे माझी घासून झालेली आणि खूप उशीर झालेला, त्यामुळे मी व्हिडिओ एंड केला। तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा। तर आज छोटं मोठं काहीतरी तुमच्याबरोबर शेअर केले ते तुम्हाला आवडेल ही आशा आहे। चला तर भेटूया छानशा नवीनशा ब्लॉगमध्ये, आपल्या ब्लॉगमध्ये रेसिपी असणारच आहे। चला तर बाय।